यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी अनेक खडतर पायऱ्या आपल्याला चढून तो प्रवास पूर्ण करावा लागतो, पण हा प्रवास लक्षात ठेवून कितीही यश मिळालं तरी कायम मातीशी नाळ जोडून पाय जमिनीवर ठेवून दिवसेंदिवस लोकप्रियता मिळवणं सोपं नाही. क्षणाक्षणाला बदलणाऱ्या कला विश्वात न डगमगता प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करत नावलौकिक मिळवलेला अभिनेता सिद्धू म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका सिद्धार्थ जाधव. प्रेक्षक असो वा मनोरंजन सिनेसृष्टीतील कोणताही माणूस, प्रत्येकाला कायम तो आपलाच वाटतो, म्हणूनच त्याला सर्वच सिद्धू म्हणूनच हाक मारतात. पडद्यावर असो किंवा पडद्याविना त्याच्या चेहऱ्यावर कायम सुंदर हसू असतं, पण त्याच्या डोळ्यातले अश्रू मात्र आपल्याला कधीच दिसले नाही, ना त्याचा संघर्ष. त्याचं कारण म्हणजे त्याने ते कधीच चेहऱ्यावर आणूच दिले नाही. आपल्या सिद्धूचा प्रवास देखील बराच कठीण होता. सध्या मी दिसायला सुंदर आहे आणि मला अभिनयाची आवड आहे म्हणून या क्षेत्राकडे असंख्य लोक सहज वळतात, पण या क्षेत्रात पाऊल टाकल्यावर काळ्या रंगावरून अनेकांनी हिनवलं. परंतु कला रंगरूप पाहून नाही तर आपल्यातील कौशल्याने फुलते हे सिद्धूने दाखवून दिलं. वारंवार अनेकांनी हिनवलं तरी त्याने न डगमगता क्षणोक्षणी स्वतःवर काम करत संघर्षाला हसत हसत तोंड देत आपलं काम नेटाने चालू ठेवलं आणि त्याच्या या प्रयत्नांना यश मिळत गेलं. महाराष्ट्रातच काय तर देशभरात नावलौकिकता मिळवलेल्या या अभिनेत्याचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे. 23 ऑक्टोबर 1981 साली रत्नागिरीतील राजापूर येथे मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या सिद्धूचे बालपण हे मुंबईतच गेले. लहानपणापासूनच त्याचं पोलीस बनायचं स्वप्न होतं, पण दादर मध्ये शिकत असताना त्याची नाटकाशी चांगलीच ओळख झाली. पण त्यापूर्वी त्याने इयत्ता 5वीत असताना म्हणजेच या पठ्ठ्याने अवघ्या 10व्या वर्षी अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली. दिलीप प्रभावळकर यांच्या चांबार चौकशा या नाटकात त्याने काम केलं होतं. सेकंड इयरला असताना त्याने एक रियालिटी शो जिंकला, पण त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती देवेंद्र प्रेम यांच्या तुमचा मुलगा काय करतो या नाटकातून. जागो मोहन प्यारे, लोचा झाला रे, मी शाहरुख मांजर सुंभेकर, गेला उडत अशी अनेक नाटकं रंगभूमीवर रंगवून त्याने रंगभूमी सुद्धा आपलीशी केली. नाटकातून एक पाऊल पुढे टाकत तो सिनेसृष्टीकडे वळला. 2004 साली प्रदर्शित झालेल्या केदार शिंदे यांच्या अगबाई अरेच्या या सिनेमातून सिनेसृष्टीत त्याने पदार्पण केले, पण 2006 सालच्या जत्रा या सिनेमातून खऱ्या अर्थाने सिद्धूला प्रसिद्धी मिळाली. तर आजवर सिद्धूने बकुळा नामदेव घोटाळे, साडे माडे तीन, दे धक्का, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, उलाढाल, गलगले निघाले, हुप्पा हुय्या, लालबाग परळ, फक्त लढ म्हणा, खो खो, तमाशा, धुरळा यांसारख्या अनेक मराठी सिनेमातून आपली निरनिराळी छबी प्रेक्षकांसमोर ठेवत तमाम रसिक प्रेक्षकांचे मन जिंकले. मराठी सिनेमातून लोकप्रियता मिळवत 2006 साली रोहित शेट्टीच्या गोलमाल या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये देखील दमदार एंट्री मारली. त्यानंतर राधे, सूर्यवंशी, सिम्बा यांसारख्या हिंदी सिनेमातून त्याने देशभरातील प्रेक्षकांना आपलंसं केलं. फक्त सिनेमेच नाही तर अनेक मराठी हिंदी रियालिटी शोज देखील त्याने केले. प्रसिद्धीच्या जोतात असताना 10 मे 2007 रोजी सिद्धूने तृप्ती सोबत लग्नगाठ बांधली. त्याला आता 2 मुली देखील आहेत. करिअर एका सुंदर टप्प्यात असताना 2013 ते 2017 सालच्या कठीण काळात त्याचे कोणतेच सिनेमे चालले नाहीत, पण यातून देखील बाहेर पडत त्याने नंतर पुन्हा एकदा भरारी घेतली. त्याने आजवर 60 हून अधिक सिनेमे केले, तर आता त्याच्याकडील आगामी सिनेमांची यादी देखील बरीच मोठी आहे, त्यामुळे आता तो लवकरच सिनेमांची 100 ही पूर्ण करेल यात मुळीच शंका नाही. अगदी साधर हनीमान ते आत्ताचा स्टाइलिश आयकॉन असलेल्या सिद्धार्थ जाधवने युवा बालगंधर्व पुरस्कार, फिल्मफेअर अवॉर्ड अशा पुरस्कारांवर नाव कोरलं आहे. पण सिद्धूला मिळालेला दादासाहेब फाळके बेस्ट ऍक्टर ज्युरी हा राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे त्याच्या आतापर्यंतच्या संघर्षाची पोच पावती आहे. असे अनेक पुरस्कार त्याने मिळवत प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा अबाधित ठेवली. तर अशा या अभिनेत्याकडे पाहून एकच सुचतं, ते म्हणजे मराठी पाऊल पडते पुढे.